जमिनीच्या मूळ मालकाच्या जागी तोताय व्यक्ती उभी करून खरेदीखत आणि बनावट दस्तऐवज करून जमिनीची परस्पर विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी नगरमधील सहा जणांवर न्यायालयाच्या आदेशानंतर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दीपक सुभाष सुंबे राहणार भारत बेकरीसमोर बोलेगाव संतोष वसंत जाधव राहणार कातोरेमळा बोलेगाव अतुल मनोहर भाकरे राहणार नागापूर मधुसूदन रमेश खंडेलवाल जितेंद्र राधामोहन खंडेलवाल सो मीना जितेंद्र खंडेलवाल सर्व राहणार सावेडी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत यावत मारिया वामन प्रभुणे राहणार आशीर्वाद नगर श्रीरामपूर यांनी फिर्याद दिली फिर्यादी मारिया यांचे वडील वामन किसन प्रभुणे यांच्या नावावर पिंपळगाव माळवी तालुका नगर येथे वीस आर जमीन होती वामन प्रभुणे श्रीरामपूर येथील राहत्या घरातून सन दोन हजार एकमध्ये परागंदा झाले यावत पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी दोन वर्षे शोध घेऊनही ते सापडले नाहीत त्यानंतर मारिया यांनी आपल्या वडिलांचा दिवाणी मृत्यू झाल्याचे घोषित करण्यासाठी श्रीरामपूरच्या दिवाणी न्यायालयात अर्ज केला न्यायालयाने दिनांक अठरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी निकाल देत वामन प्रभुण्यांचा दिवाणी मृत्यू झाल्याचे घोषित करून तसा आदेश पारित केला त्यानंतर मारिया यांनी वडिलांच्या नावे असलेल्या जमिनीवर वारस नोंद लावण्यासाठी पिंपळगाव माळवी येथील तलाठी कार्यालयात अर्ज केला त्यावेळी ते त्यांना जमिनीचे मे दोन हजार एकोणीसमध्ये खरेदी खत झाल्याचे समजले त्यांनी याबाबत सखोल माहिती घेतली असता सहा आरोपींनी संगणमताने नगरमधील दुय्यम निबंधक कार्यालयात वामन प्रभुणे यांच्या जागी तोताळ व्यक्ती उभा करून जनरल मुखत्यारपत्र तयार करून त्याद्वारे खरेदी खताचा दस्त नोंदवला त्या मुखत्यारपत्रावर असलेला फोटो हा दुसऱ्या व्यक्तीचा होता तसेच त्यावरील सह्याही वामन प्रभुणे यांच्या नसल्याचे दिसून आले त्यानंतर फसवणुकीबाबत मारिया प्रभुणे यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार अर्ज केले मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही त्यामुळे मारिया प्रभुणे यांनी नगरच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात तक्रार दाखल केली या तक्रारीची दखल घेऊन न्यायालयाने सी आर पी सी एकशे छप्पन्न तीनप्रमाणे प्रमाणे तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले त्यानुसार मारिया प्रभुणे यांनी बुधवारी रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी सदरील सहा आरोपींच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे वीस चारशे सहा चारशे त्रेसष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर सह चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे तेच बातम्यांसाठी ई नवावाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा